गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. बाजारमळ कुर्टी इथल्या बेकायदा भंगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रातील बाजारमळ कुर्टी इथल्या बेकायदा भंगार अड्ड्यावर बुलडोजर फिरवण्यात आला. सुनील मल्ली यानं बाजारमळ इथं हा भंगार अड्डा उभारला होता. त्यासंबंधी संदीप पारकर यांच्या तक्रारीनुसार मल्ली याला कारणे दाखवा नोटीस बजावून भंगार अड्डा हटवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत मल्ली यानं भंगार अड्डा न हटवल्यानं अतिक्रमण हटाव पथकाच्या मदतीनं हा भंगार अड्डा बुलडोजरच्या सहाय्यानं हटवण्यात आला. यासंबंधी BDO अश्विन देसाई यांनी सविस्तर माहिती दिली. कुर्टी खांडेपार जी पंचायत असा कंप्लेन आयली. कंप्लेन येतगीर आम्ही एज पर पंचायत राज जी प्रोसेस असा तो केलो आणि तातूंत भितर इन्स्पेक्शन असता, सोपत नोटीस असता, टायम दिवपाक असता एका रिस्पॉन्डंटाक, आता सगळें दिवन डेमोलिशन ऑर्डर काडपाचें आसता. इंटरसेक्शन ती बी कारण पंचायतीन फायल मागीर डेमोलिशन स्कॉड डेप्युटी कलेक्टर सालसेट आणि इन्चार्ज ऑफ डेमोलिशन स्कॉड हांगा पंचायतीन डेमोलिशन स्कॉड रिक्विशन करपाक पडटा. सो ते तेंच्यांनी केले आणि एज पर डेप्युटी कलेक्टर्स ऑर्डर आज डेमोलिशनाक ऑन बेस्ड ऑन पंचायत ऑर्डर डेमोलिशनाक आयिल्ले कडेन. कितले आयज मेरेन दिसता हे चवथे तिसरे आनी फुडें आनी आसा डेमोलिशन आनी खंय खंय कंप्लेनी आसा तेजे परस एक्शन करीत आसा आमची पंचायत. थंय कंप्लेन करता ते कोण NGO करता काय कोण करता? कंप्लेन इंडिविज्युअल करता, केन्नाय NGO करता. तशे कंप्लेनंट खूब असतात, तसे स्पेसिफीक अशी कॅटेगरी ना कंप्लेनंटा. ते स्क्रॅप यार्ड आहा तेंका थंय असो आतां हे म्हणटा ते दिना तेंच्यांनी खंय करपाक जाता आपलं हे स्क्रॅप यार्ड शिकपाचे म्हणटा. स्क्रॅप यार्ड एज पर स्क्रॅपींग जी पॉलिसी आसा गव्हर्नमेंटाची त्या प्रमाणे परमिशन घेवन तेंच्यांनी करपाचें. तेका पोल्युशन कंट्रोल बोर्डाची ऑथॉरिटी आसता आनी वेरियस गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज जी आसा तेंची परमिशन आसपाची सगळ्यांक घेवन मागीर सेटअप करतात. हांगा पयलो तांचे कडेन कांय नाशिल्लें दिसता म्हाका. सो पंचायतीन एक्शन घेतलेली आसा. कंप्लेन कशी येत रावतली आनी जो पर्यंत हे पंचायत डेमोलिशन ऑर्डर काढून आपयतात जावपाक शकता. फोंड्याहून विदिता प्रभूसह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह.